आणि मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वाची अपडेट. मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्यास हायकोर्टाने सुद्धा आता नकार दिलाय. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आजच ऐकून घेण्यासाठी न्यायालयाची सुद्धा आता तयारी दिसतेय. महत्वाची अपडेट आपण पाहतोय. मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्यास हायकोर्टाने नकार दिलाय. अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत. निखिल, कार्यकर्त्यांचा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आजच ऐकून घेण्यासाठी न्यायालयाची तयारी आहे. अपडेट नक्की श्रद्धा, पाहिजे झालं तर आज मराठा आरक्षणाबाबत एकत्रित याचिका आहे ती 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर, म्हणजे संपूर्ण खंडपीठासमोर सुनावणी आहे ती पार पडत आहे. याच दरम्यान आहे ते सरकारकडून ह्या संपूर्णपणे याचिकावरती युक्ती उतरण्यासाठी वेळ वाढवून मागण्यात येत होता. म्हणजेच प्रतिज्ञापत्रावरती याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या उत्तराच्या आधारे सरकार या ठिकाणी सुनावणी पुढे ढकलण्याची जी मागणी आहे ती करत होती. परंतु हायकोर्टाने ह्या सुनावणी पुढे ढकलण्यास जो नकार आहे तो दिलेला आहे आणि आता याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आजच ऐकून घेण्याची न्यायालयाने ही जी तयारी आहे ती दाखवली आहे. जवळपास पाऊण तासाच्या विलंबानंतर हा जो युक्तिवाद आहे तो संपूर्णपणे सुरू झाला आणि आता याचिकाकर्ते आहेत ते या संदर्भात मराठा आरक्षणाच्या जे संदर्भात युक्तिवाद आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर हा संपूर्णपणे युक्तिवाद आहे तो आपल्याला आता पाहायला मिळत आहे. नक्कीच निखिल, अपडेट घेत राहू. धन्यवाद दिलेल्या पूर्ण माहितीसाठी.